ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशगोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। सप्तकाञ्चनगौरङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिना इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 रामा रामा हरे 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 कृष्णा। तर आपल्या वाचनाला सुरुवात करण्याआधी आपण प्रभू श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। शिला प्रभुपादांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा पूजा माताजी मनीषा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलुरु यांच्या कृष्णा या पुस्तकाच्या वाचन मराठीमध्ये वाचनामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या 14व्या अध्यायाने। तर कोणाला वाचायची इच्छा असल्यास तुम्ही हॅन्ड रेज करू शकता। ओके, शिल्पा माताजींनी ऑलरेडी हॅन्ड रेज केलाय, तर मी अनम्यूट करते शिल्पा माताजी तुम्हाला आणि मग तुम्ही ओके सुरुवात करू शकता। हरे तुम्ही अनम्यूट होऊ शकता। ओके चालेल, तुम्ही सुरुवात करा। हरे हरे कृष्ण। श्रील प्रभुपादांचे ब्रह्मस्तुती। ब्रह्मदेव म्हणाले, प्रभो मी तुम्हाला नम्र प्रणाम करतो, तुम्हीच एकमेव दया पूजनीय पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात। तुमची शरीर कांती नूतन जलधारा प्रमाणे असून तुमचे पीत वस्त्रे विधुल्लते प्रमाणे दीप्तिमान आहेत। मी तुमची प्रार्थना करतो, कृपया आपण प्रसन्न व्हा। ज्यांच्या कानात गुंजांची आभूषणे शोभत आहेत, ज्यांच्या शरीरावर मधुर मयूर पंखांचा मयूर पंखांचा मुकुट आणि गळ्यात वनफुलांचा माळा शोभून दिसत आहेत, ज्यांनी आपल्या करारविंदात दही भाताचा कवळ धरला आहे, जे द्वेत वेणू शिंग यांनी सुशोभित आहेत, अशा कोमल चरणाकमळांनी माझ्या समोर उभ्या असलेल्या सुंदरवदन नंदननुजाला मी वारंवार सादर नमस्कार करतो। प्रभु मला अखिल जन वैदिक ज्ञानाचे सर्व श्रेष्ठ अधिकारी समजत असतील, तसेच मला विश्वाचा निर्माता ही समजण्यात येत असेल, परंतु तर काल आपण पाहिलं होतं की ब्रह्मदेवांनी कशा प्रकारे गाई वासरांचं अपहरण केलं, प्रभू श्रीकृष्णांच्या सवंगड्यांचं सुद्धा अपहरण केलं। ते गेले होते एका सेकंदासाठी, पण त्या ब्रह्मदेवांचा एक सेकंद म्हणजे इकडे पृथ्वीवरती अख्खा वर्ष उलटून गेला आणि पूर्ण वर्षभर प्रत्येकाच्या रूपात भगवंतांनी प्रत्येकाचं रूप धारण केलं आणि आपल्या प्रत्येक भक्ताची त्यांनी इच्छा पूर्ण केली। परंतु जेव्हा ब्रह्मदेव खाली आले, त्यांनी पाहिलं की प्रत्येकाच्या रूपामध्ये त्यांना भगवंत दिसत होते। हजारो गाई वासरांमध्ये भगवंत, म्हणजे त्यांना त्यांची चूक कळून आली। सवंगड्यांमध्ये सुद्धा भगवंत भगवंत तर एक आहेत, पण त्यांची अनेक रूपे भगवंतांनी इतकी सगळ्यांची रूपे धारण केली होती आणि त्या सगळे ज्याही लोकांचं ब्रह्मदेवांनी अपहरण केलं होतं त्या सगळ्यांचं रूप भगवंतांनी धारण केलं होतं। मग ब्रह्मदेवांना आता आपली चूक समजली हे कालच्या अध्यायाअंती आपण पाहिलं होतं।
मग आताच्या आजच्या या अध्यायात ब्रह्मदेवांनी भगवंतांची स्तुती केली का? तर त्यांना त्यांची स्वतःची चूक समजून आली होती. त्यांनी विचार केला होता की हा जो मनुष्य रूपातले हे जे भगवंत आहेत, ज्यांनी मनुष्य रूपात अवतार घेतला आहे, ते नक्कीच भगवंत आहेत का? सर्वोच्च पुरुषोत्तम भगवंत तेच आहेत का ज्यांनी हे पितांबरी धारण केलं आहे, ज्यांचा कृष्ण वर्ण आहे, डोक्यात मोरपंख, हातात बासरी असा त्यांचा वेष दिसतोय, पण हेच ते भगवंत का? आपण त्यांची परीक्षा घेऊया. म्हणून त्यांनी परीक्षा घेतली आणि मग अंती एका सेकंदामध्ये त्यांना समजून आलं की त्यांनी किती मोठी चूक केली. आणि मग त्या चुकीची माफी म्हणून त्यांनी भगवंतांची स्तुती गायली. मग भगवंतांची कशा प्रकारे स्तुती गायली त्याचं अगदी विस्तारितपणाने आपण या अध्यायामध्ये वाचन करणार आहोत. तर पुढे वाचूया आपण. मला साई देते. हाँ माताजी वाचा. ओके माताजी, माझ्या समोर एका बालकाच्या रूपात उपस्थित असणाऱ्या तुम्हाला मी जाणू शकत नाही ते हे आता सिद्ध झाले आहे. गोवत्से आणि सवंगडे यांच्या सोबत क्रौडा करणारे क्रीडा तुम्ही करणार. क्रीडा करणारे तुम्ही पुरेसे सुविध्य असल्यासारखे दिसत नाही. एखाद्या ग्रामीण गुराखी मुलासारखे तुम्ही आपल्या एका हातावर अन्नाचा घास धरून आपल्या चुकलेल्या गोवत्साचा शोध करीत वनातून फिरत आहात. तरी देखील तुमचा आणि माझ्या शरीरात इतके अंतर आहे की त्या तुमच्या शरीराच्या अनंत शक्तीच्या अंदाजा लावण्यात मी पूर्णपणे असमर्थ आहे. मीच ब्रह्मा संहिते तुमचे शरीर अप्राकृत असल्याचे प्रतिपादन केले आहे. ब्रह्म संहितेत असे प्रतिपादन केले आहे की भगवंत सर्वथा दिव्य आहेत. त्यांच्यात देह आणि देह असा भेद नाही. त्यांच्या प्रत्येक अवयवात इतर प्रत्येक अवयवाचे कार्य संपन्न करण्याचे सामर्थ्य आहे. भगवंत त्यांच्या हस्तकमळांनी पाहू शकतात, ते नयनांनी श्रवण करू शकतात, ते चरणांनी उपहारांचा स्वीकार. तर आपण आता इथं काय सांगितलंय पहा. ब्रह्मदेव काय म्हणतायत की त्यांच्या देह आणि देही असा भेद नाहीये. याचा अर्थ काय? त्यांचं शरीर आणि आत्मा हे दोन्ही वेगळे नाहीयेत. आपण भगवद्गीतेत याचं अध्ययन केलं होतं की मनुष्य आणि भगवंतांमध्ये कोणता फरक आहे. मनुष्याचा शरीर आणि आत्मा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि मग कसा आत्म्याचा प्रवास एका शरीरामधून दुसऱ्या शरीरात होतो, आणि मग कसं आत्म्याला 84 लाख योनींमधून जन्म घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो. परंतु भगवंतांचा असं नाहीये. भगवंतांचा आत्मा आणि शरीर हे दोन्ही एकच आहेत. त्यामध्ये वेगळेपणा असा कोणताच नाहीये, कारण ते परमपुरुषोत्तम भगवंत आहेत. मग आता आपण पुढे पाहू तर ते चरणांनी उपहारांचा स्वीकार करू शकतात इथून. ओके माताजी, ते चरणांनी उपहारांचा स्वीकार करू शकतात आणि वदनाने निर्मिती करू शकतात. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, तुमचे एका गुराखी मुलाच्या रूपाने प्रकट होणे हे भक्तांच्या कल्याणातच आहे. मी तर तुमच्या बालसवंगड्याचे आणि गोवत्साचे अपहरण करून तुमच्या चरणकमलांशी अपराध केला आहे. तरी तुम्ही माझ्यावर आपल्या कृपेचा वर्षाव केला असल्याचे मी जाणतो. तुम्ही भक्तवत्सल आहात आणि हा तुमचा दिव्य गुण आहे. आपला माझ्यावर अत्यंत स्नेह जरी असला तरी देखील तुमचा कर्तृत्व शक्तीचा मला अंत लागणे शक्य नाही. अहो मी ब्रह्मदेव, या प्रकृत जगातील ईश्वर जर तुम्हा भगवंताच्या बालदेहाचे सामर्थ्य समजू शकत नाही तर इतरांची काय कथा. आणि मला जर तुमच्या अशा बालशरीराच्या सामर्थ्याचा अंदाज लावता येत नाही तर तुमच्या दिव्य लीलाविषयी मला काय समजणार. म्हणूनच भगवद्गीतेत म्हटले आहे की जो कोणी भगवंताच्या लीलांचे तसेच आविर्भाव अंतर्दानाचे दिव्य स्वरूप जाणतो ते या भौतिक शरीराच्या त्यागानंतर तत्काल भगवंताच्या धामात प्रवेश करण्यास पात्र होतो. वेदांत ही या विधानाची पुष्टी केली आहे. वेद प्रतिपादन करतात की केवळ भगवंताच्या
भगवंताच्या जाणीवेने मनुष्य जन्म मृत्यूच्या अखंड चक्राला पार करून जातो। म्हणून माझा असा सल्ला आहे की कोणीही तुम्हाला तार्किक ज्ञानाने जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये। तुम्हाला जाणण्याची पद्धत म्हणजे मानसिक तर्क वितर्क करण्याचा तर आपण भगवद्गीतेत हे जाणलं होतं की जन्म मृत्यूच्या या चक्राला पार करायचं म्हणजे भगवंतांच्या जवळ जायचं, आणि फक्त भक्तीने। कलयुगामध्ये तर सगळ्यात सोपा उपाय आहे भगवंतांचं नामस्मरण करून आपण या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटू शकतो, आणि मग भगवंतांच्या निवासस्थानी परत जाऊ शकतो आपण। तर आता याचीच पद्धत म्हणजे आपण भगवंतांना तार्किक ज्ञानाने जाणू शकत नाही, तर कोणत्या पद्धतीने आपण जाणू शकतो आता हे आपल्याला ब्रह्मदेव स्वतः सांगतायत। वाचू शकता माताजी तुम्ही? येस माताजी। प्रवृत्तीला पूर्णपणे तिलांजली देऊन तुमच्या बाबत श्रवण करण्याचा प्रयत्न करणे ही होय। असे श्रवण भगवद्गीतेतील आणि इतर तत्सम वैदिक शास्त्रातील विधानाद्वारे प्रत्यक्ष तुमच्याकडून अथवा तुमच्या चरणकमलांच्या आश्रय घेतलेल्या साक्षात्कारी भक्तांकडून केले जाते। मनुष्याने कोणताही तर्क न करता भगवत भक्तांकडून श्रवण करावे। कोणालाही आपली लौकिक स्थिती बदलण्याची आवश्यकता नाही। त्याने केवळ तुमचा संदेश श्रवण करावा। वर्तमान भौतिक इंद्रियांनी तुम्हाला जाणता येणे शक्य नाही, परंतु तुमच्या विषयीचा तिच्या श्रवणाने मनुष्य गैरसमजाच्या अज्ञानाला पार करू शकतो। केवळ तुमच्या कृपाशीर्वादानेच भक्ताला तुमची अनुभूती होऊ शकते। अन्य कोणत्याही मार्गाने तुम्हाला प्राप्त करता येणे शक्य नाही। भक्ती सेवेचे स्पर्श ही नसलेले तर्काधिष्ठ ज्ञान म्हणजे तुमच्या शोधातील काळाचा अपव्यय होय। भक्ती सेवा करण्याचा यत्किंचित यत्किंचित स्वरूपात यत्किंचित स्वरूपाचा प्रयत्न देखील मनुष्याला सर्वोच्च परिपूर्णतेच्या स्तरावर उन्नत करणारा आहे। इतके भक्ती मार्गाचे महत्व आहे। म्हणून कोणीही या प्रेममय भक्ती सेवेच्या मंगळकारी प्रक्रियेचा अवहेर करून थोडस खाली म्हणून कोणी हरे कृष्ण माताजी। प्रक्रियेचा अवहेर करून मनोनिर्मिती पद्धतीचे आचरण करू नये। अशा मनोनिर्मिती निर्मित तर्क प्रक्रियेने फार तर मनुष्य तुमच्या विश्वसृजनाचे आंशिक ज्ञान मिळवू शकेल, परंतु अखिलांचे मूळ जे तुम्ही त्यांना मात्र कधीही जाणू शकणार नाही। केवळ तार्किक ज्ञानाचं रूप भाकरे बेटा पण तुझी आजची जाऊन आहे ना बाय। एक मिनिट म्हणजे हा, मला सगळ्यांना म्यूट करू दे भीती कोणीतरी। त्याला नाही आहे तिथं, पण तुझ्या 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 भाकऱ्या धान्य मिळविण्याच्या आशेने भूस काढणाऱ्यांचा श्रमाप्रमाणे केवळ व्यर्थ श्रम होय। साळींना उखळत घालून थोडे कांडले की तांदूळ प्राप्त होतात आणि कोंडा बाजूला होतो। परंतु जर अधिक तांदूळ मिळविण्याच्या इच्छेने कोंड्याचे ढिगाचा ढीग बडविले तरी अधिक काही प्राप्त होणे शक्य नाही। ते केवळ व्यर्थ श्रमच होत। प्रभो काही दिव्य स्तरावर उन्नत होण्याच्या अन्य प्रक्रियेत अयशस्वी होऊन जेव्हा स्वतःला काया वाचा मने आपल्या भक्ती सेवेत संलग्न केले, तेव्हा त्यांनी आपल्या धामात प्रवेश करण्याचा सर्वश्रेष्ठ पूर्णत्वाचा स्तराची प्राप्ती केली आहे। याची मना मानवेती मानवेतिहासात अनेक अनेक उदाहरण आहेत। तुम्हाला जाणण्यासाठी एका भक्ती मार्गाशिवाय अन्य तर्क आणि अष्टांग योग इत्यादी प्रक्रिया व्यर्थ आहेत। म्हणून प्रत्येकाने स्वतःला तुमच्या प्रेममयी सेवेत संलग्न
करावे. आपल्या लौकिक व्यापारात राहून देखील आपल्या दिव्य चरित्राचे श्रवण कीर्तन करीत मनुष्याने स्वतःला आपल्या सानिध्यात ठेवावे. केवळ तर आपण भगवद्गीतेचं अध्ययन करताना पाहिलं होतं, भगवंतांनी सांगितलं होतं की ज्यांनी पूर्ण भगवंतांना जे नतमस्तक झाले आहेत, त्यांनी ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे भगवंतांच्या नामस्मरणामध्ये, भक्तीच्या ज्या सेवा जो सेवा करतोय भगवंत, अशा भक्ताच्या मनामध्ये राहून त्याच्या मनामधला अज्ञानरूपी अंधकार ते दूर करतात आणि भगवंतांच्या निवासस्थानी जाण्याचा मार्ग त्यांना दाखवतात आणि त्यांची मदत अशाच भक्ताची ते मदत करतात. आणि फक्त ज्याच्या मनात भगवंतांविषयी भक्ती आणि प्रेम आहे तोच हे ज्ञान जाणण्यास योग्य आहे असं सुद्धा आपल्याला भगवंतांनी सांगितलं होतं. आणि इतर सगळ्या योगांपेक्षा आपण अनेक कर्मयोग पाहिला, ज्ञानयोग पाहिला, ध्यानयोग पाहिला, पण या सगळ्या या योगशिडीमधला सगळ्यात उच्चस्थानी होता तो भक्ती योग. आणि फक्त या भक्ती योगानेच भगवंतांच्या अगदी जवळ जाता येतं. आणि आपण ह्या लिफ्टचं उदाहरण पाहिलं होतं, जसं लिफ्ट मध्ये बसून आपण वरच्या मजल्यावरती अतिशय लवकर जाऊ शकतो, अगदी तसंच भक्ती योगाने आपण एकदम भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. लवकरात लवकर भगवंतांच्या जवळ पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो भक्ती योग आहे. मग तर आपण इथे पाहतो, या इथे सुद्धा ब्रह्मदेव आपल्याला या भक्ती योगाचंच महत्व पुन्हा समजावून सांगतायत. तर आता पुढे वाचूया आपण. हा माताजी वाचू शकत नाही. ओके माताजी, भगवंताच्या दिव्य गुणांच इथं आपल्या यशाचे ओके 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 आपल्या यशाचे श्रवण कीर्तन करण्यात आसक्त होऊन मनुष्य तुमच्या राज्यात प्रविष्ट होण्याची सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करू शकतो. अशा रीतीने तुमच्या यशाच्या श्रवण कीर्तनाने स्वतःला सदैव तुमच्या सान्निध्यात ठेवणारा आणि आपल्या कर्माची सर्व फळे एकमेव तुमच्याच प्रसन्नते खातर समर्पित करणारा अतिशय सुलभतेने आणि आनंदाने तुमच्या परमधामात प्रवेश मिळवितो. ज्यांनी आपली हृदये सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टीपासून धुवून काढलेली आहेत अशा मनुष्यांनाच आपला साक्षात्कार करता येतो. अंतःकरणाचे मार्जन केवळ आपल्या यशाच्या श्रवण कीर्तनानेच शक्य होते. भगवंत सर्वव्यापी आहेत. भगवत गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, सर्व काही माझ्यावर आधारित आहे, परंतु त्याच वेळी मी सर्वात नाही. भगवंत सर्वव्यापक असल्याने अर्थातच त्यांना ज्ञात नसलेली वस्तूच अस्तित्वात नाही. भगवंताचा सर्वव्यापक स्वभाव एका जीव मात्राच्या मर्यादित ज्ञानाच्या ज्ञानाच्या कक्षेतील कक्षेतील विषय नाही. म्हणून ज्याने भगवच्चरण कमळावर मन एकाग्र करण्याने मनाची निश्चलता प्राप्त केली आहे तोच काही अंशी भगवंतांना जाणण्यात समर्थ होतो. इंद्रिय तृप्तीसाठी अनेकानेक विषयांवर सदैव भ्रमित करण्याचा मनाचा स्वभाव आहे. म्हणून सदैव भगवंत सेवेत इंद्रियांना संलग्न ठेवणाराच मनोनिग्रह करण्यात समर्थन होऊन भगवंताच्या चरण कमळांशी दृढतेने स्थित होऊ शकतो. ही भगवत चरणांशी झालेली एकाग्रता म्हणजेच समाधी होय. समाधी अवस्थेला पोहोचल्याशिवाय कोणीही पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे स्वरूप समजू शकत नाही. असे विश्वातील अणूंचा अभ्यास करणारे अनेक तत्वज्ञ अथवा शास्त्रज्ञ असतीलही ते विश्वाच्या किंवा अंतराळातील ग्रहतऱ्यांच्या आणि आण्विक समिश्रणाचे तसेच सूर्य किंवा तत्सम स्वयंप्रकाशित ताऱ्यांचे प्रकाशी किरणांच्या दीप्तिमान अणुपरमाणूंचे पृथकरण तसेच त्यांचे परिगणन परिगणन करण्या इतपत प्रगत
असतीलही परंतु भगवंताच्या गुणाचे गणित करणे कोणालाही शक्य होणार नाही. वेदांत सूत्राच्या प्रारंभी परम पुरुषोत्तम हे सर्व गुणांचे मूल अगम असल्याचे म्हटले आहे. सामान्यतः त्यांना निर्गुण संबोधण्यात येते. निर्गुण याचा अर्थ ज्यांचे गुण संख्यातीत आहेत असे. निर म्हणजे संख्यातीत. परंतु निराकारवादी किंवा निर्विशेषवादी लोक आपल्या परीने निर्गुण शब्दाचा कोणताही गुण नसलेला असा अर्थ काढतात. दिव्य साक्षात्कारातून भगवंताच्या दिव्य गुणांचा अंदाज लावण्यात असमर्थ असलेले ते परम सत्यात कोणतेही गुण नाही असा निर्णय काढतात. परंतु ही वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती अशी आहे की परम सत्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे सर्व गुणांचे स्तोत्र आहेत. सर्व गुण त्यांच्यातून अखंडपणे प्रकट होत असतात. तेव्हा मर्यादित सामर्थ्याची व्यक्ती त्यांचे गुण कसे मोजणार? कोणी एका क्षणी भगवंताच्या गुणांचा अंदाज करील आणि दुसऱ्याच क्षणी त्यांच्या गुणात वृद्धी झालेली असते. त्यामुळे भगवंताच्या दिव्य गुणांचे मोजमाप करणे शक्य नाही. म्हणून त्यांना निर्गुण ज्याचे गुण संख्यातीत आहेत असे म्हटले जाते. कोणीही भगवत गुणाचे मोजमाप करण्यासाठी तर्कात्मक व्यर्थ श्रम करण्याचा खटाटोप करू नये. येथे तर्काधिष्ठित पद्धती किंवा योगसिद्धीच्या प्राप्तीसाठी करावे लागणारे शारीरिक व्यायाम वगैरे गोष्टींची काही आवश्यकता नाही. मनुष्याने केवळ हे समजून घ्यावे की या शरीराची सुखदुःखाचे देवाधीन आहेत. या शारीरिक अस्तित्वाची दुःखे चुकविण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. अथवा वेगवेगळ्या शारीरिक व्यायाम आणि सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याचीही आवश्यकता नाही. उत्तम उपाय म्हणजे पूर्ण पुरुषोत्तमांना काया वाचा मने शरणागत होणे आणि या प्रकारे त्यांच्या प्रेममय सेवेत सदैव संलग्न राहणे होय. हे दिव्य श्रम सफल आहेत. परंतु परम सत्याला जाणण्याचे अन्य प्रयत्न कधीही सफल होणारे नाहीत. म्हणून एक बुद्धिमान मनुष्य परम सत्याला मानसिक तर्काने किंवा योगसिद्धीने जाणण्याचा अव्यर्थ खटाटोप कधीही करीत नाही. त्याऐवजी तो भगवंताची प्रेममयी भक्ती सेवा करतो आणि पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून राहतो. तो हे जाणून असतो की या शरीराबाबतीत जे काही होणार आहे ते गतकर्मानुसारच घडणार आहे आणि असे भक्तिमय सहज स्वाभाविक जीवन व्यतीत करणारा मनुष्य आपोआपच भगवंताच्या दिव्य धामाचा वारसदार होतो. वस्तुतः प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे, त्यांचा पुत्र आहे. प्रत्येकाला त्याचा आनंदमय भाव प्राप्त करण्याचा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा स्वाभाविक वारसा आहे आणि अधिकार आहे. परंतु भौतिक वस्तू संबंधाकारणे बद्ध जीव प्रत्यक्षात अशा स्वभावापासून पूर्णपणे रहित झाले आहेत. जर अशा बद्ध जीवाने स्वतःला भगवंत सेवेत संलग्न करण्याचा सुलभ प्रक्रियेचा अंगीकार केला तर तो आपोआपच भौतिक अनिष्ठापासून स्वतःला मुक्त करण्यात समर्थ होऊन भगवंताच्या संगतीत प्रवेश. तर आम्ही थोडंसं सांगताय मग पुढे वाचूया. तर आपण पहिल्या या इकडच्या या पानावरती आपण वाचन केलं, जसं भगवंत प्रत्येक गोष्ट जाणतात पण आपण त्यांना जाणू शकत नाही, कारण या प्रत्येक या अणुअणूची निर्मिती त्यांनीच केली आहे. सजीवांची निर्मिती, या सूर्यमालेची निर्मिती म्हणा किंवा अवकाश गंगेची निर्मिती, प्रत्येक गोष्टीची निर्मिती भगवंतांनीच केली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहेत आणि म्हणून ते प्रत्येकाला जाणतात, प्रत्येक गोष्टीला ते जाणतात, पण त्यांना मात्र कोणीच पूर्णपणे जाणू शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण इथे वाचल्याप्रमाणे की जो भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो, जो फक्त फक्त भक्ती मार्गानेच तो भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. आणि चौथ्या अध्यायात आपण शिकलो होतो भगवंत हेच बीज प्रदाता पिता आहेत. कशी मनूची निर्मिती सुद्धा भगवंतांपासून झाली आणि मग या मनूला मनुष्य जातीचा पिता असं म्हटलं जातं. परंतु या मनूंची निर्मिती सुद्धा भगवंतांपासून झाली आहे. म्हणून भगवंत स्वतः हे बीज प्रदाता पिता आहेत. मग आणि आपल्या या
आपली जी कर्मानुसार आपली कामं होत असतात, किंवा आपली आपण आपल्या जीवनात जे काही घडत असतं, जे घडलंय, जे घडत आहे आणि जे घडणार आहे, या प्रत्येक गोष्टी भगवंताच्या हातात आहेत असं भगवंतांनी आपल्याला स्वतः सांगितलं होतं भगवद्गीतेमध्ये. तर आपण या गोष्टी तर बदलू शकत नाही, पण या जन्ममृत्यूच्या बंधनातून, या भौतिक बंधनात, या भौतिक महासागर दुःखालयांमधून, या दुःखाच्या महासागरामधून आपली सुटका करून घ्यायची असेल तर फक्त भक्ती, भगवंत भक्ती हा एकच मार्ग आहे. फक्त आपण एकदा हाक मारली भगवंतांना, ते स्वतः येऊन आपल्या या दुःखाच्या महासागरामधून घेऊन जातील. आणि तो एकमेव मार्ग आहे ज्या प्रकारे आपण भगवंतांच्या निवासस्थानी प्रवेश करू शकतो. तर या सगळ्याची अतिशय विस्तारितपणे माहिती पुन्हा आपण इथे ब्रह्मदेव स्वतः आपल्याला देत आहेत. आपण ब्रह्मदेवांनी भगवंतांची स्तुती कशी केली आणि भगवंताच्या जवळ जायचे मार्ग कसे ब्रह्मदेव समजावून सांगतात, याचं वाचन आपण करतोय. आपण या गोष्टींचा उल्लेख भगवद्गीतेत सुद्धा पाहिला होता, जेव्हा भगवंतांनी स्वतः आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. तर आशा माताजींनी सुद्धा हँड रेज केला आहे वाटतं. माताजी, आता तुम्ही वाचू शकता. आशा माताजी, हरे कृष्ण, हरे कृष्ण. माताजी हो माताजी, भगवंतांच्या संगतीत प्रवेश करण्याच्या दिव्य पदापर्यंत उन्नत होतो. ब्रह्मदेव स्वतःला भगवान श्रीकृष्णांसमोर एक सर्वाधिक उद्धट प्राणी म्हणून प्रस्तुत करीत आहेत, कारण त्यांनी श्रीकृष्णांच्या शक्तीची परीक्षा करून पाहिली होती. त्यांनी श्रीकृष्णांची गोवत्स आणि सवंगडी यांचे अपहरण केले होते आणि ती उणीव श्रीकृष्ण कसे भरून काढतात ते पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांनी मूळ शक्तिमान व्यक्तीसमोर आपल्या योग सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याचे धारष्ट केले होते, याची जाणीव होऊन आपला हा प्रयत्न सर्वाधिक उत्तमपणाचा असल्याचे त्यांनी श्रीकृष्णांसमोर मान्य केले. पुन्हा ध्यानावर येताच त्यांना जाणीव झाली की जरी ते भौतिक ब्रह्मांडातील अखिल प्राणी मात्रांच्या तुलनेत एक सर्वसमर्थ जीव असले तरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सामर्थ्याच्या तुलनेत त्यांचे सामर्थ्य नगण्य स्वरूपाचे होते. या भौतिक जगाच्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांसारखी अस्त्रे शोधून काढली आहेत आणि जेव्हा त्यांचा प्रयोग या ग्रहावरील एखाद्या शहरावर किंवा निरुपयोगी जागेवर केला जातो तेव्हा अशी शक्तिशाली अस्त्रे तथाकथित मोठी खळबळ माजवितात. परंतु अशा अण्वस्त्रांचा प्रयोग जर सूर्यावर केला तर त्याचे काय महत्व? तेथे त्यांचे काहीच महत्व नाही. त्याप्रमाणेच ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांच्या गोवत्सांचे आणि सवंगड्यांचे केलेले अपहरण हे योगशक्तीचे अचाट प्रदर्शन असेलही, परंतु श्रीकृष्णांनी जेव्हा अनेक गोवत्सांच्या आणि गोपबालकांच्या रूपाने आपली विस्तार शक्ती प्रदर्शित केली आणि सहजपणे त्यांचा प्रतिपाळ केला तेव्हा ब्रह्मदेवांना येथे आपले सामर्थ्य तुच्छ असल्याचे कळून आले. ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांना अच्युत नावाने संबोधित केले, कारण भगवंतांना भक्तांनी केलेल्या एकंचित स्वरूपाच्या सेवेचाही कधी विसर पडत नाही. त्यांची आपल्या भक्तावर इतकी दया आणि स्नेह आहे की भक्तांनी केलेली लहानशी सेवा देखील ते अतिशय मोठी समजून स्वीकारतात. ब्रह्मदेवांनी निश्चितपणे भगवंतांची फारच सेवा केलेली होती. या विशिष्ट ब्रह्मांडाचे विधाता आणि नियंता या नात्याने ब्रह्मदेव हे श्रीकृष्णांचे विश्वासू सेवक आहेत, यात कोणताच संशय नाही. म्हणूनच ते श्रीकृष्णांना शांत करू शकले. आपण एक दुय्यम स्वरूपाचे दास आहोत हे समजून श्रीकृष्णांनी आपण केलेल्या चुकीबद्दल आणि उद्दामपणाबद्दल आपणास क्षमा करावी अशी ब्रह्मदेवांनी त्यांची प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी मान्य केले की त्यांच्या पदाबद्दल त्यांना मोठा गर्व झालेला होता आणि हे स्वाभाविकच होते, कारण ब्रह्मदेव हे या भौतिक ब्रह्मांडातील रजोगुणाचे अधिष्ठाते असे गुणावतार आहेत आणि त्यामुळेच त्यांनी चूक केलेली होती. काही झाले तरी ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांचे दास होते आणि म्हणून ते आपल्यावर कृपा दाखवतील आणि आपल्या मोठ्या अपराधाबद्दल क्षमा करतील अशी ब्रह्मदेवांना आशा होती. ब्रह्मदेवांना आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान झाले होते. ब्रह्मदेव निश्चितच या ब्रह्मांडाचे परमगुरु आहेत. तसेच ते अहंकार, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तसेच संपूर्ण भौतिक शक्ती यापासून निर्मित अखिल प्राकृत सृष्टीचे नियंत्रक आहेत. असे ब्रह्मांड अतिशय प्रचंड असरी, परंतु शरीर जसे 7 विधी भरते त्याप्रमाणे त्यांचे मोजमाप करणे शक्य आहे. सामान्यपणे प्रत्येकाचे व्यक्तिगत शरीर
त्याच्या हाताच्या 7 विटीच्या प्रमाणात उंच असते. हे ब्रह्मांड जरी अतिशय प्रचंड भासत असले तरी ते ब्रह्मदेवांच्या 7 विटींपेक्षा अधिक नाही. या ब्रह्मांडाशिवाय या विशिष्ट ब्रह्मदेवांच्या आधिपत्याबाहेरील अशी असंख्य ब्रह्मांडे अस्तित्वात आहेत. ज्याप्रमाणे अतिसूक्ष्म असंख्य अणुकण खिडकीच्या छिद्रातून जा ये करीत असतात, त्याप्रमाणे महाविष्णूंच्या शरीर रंध्रातून बीज सदृश असंख्य ब्रह्मांडे बाहेर येत असतात. आणि हे महाविष्णू भगवान श्रीकृष्णांच्या अंशाचे अंशरूप आहेत. अशा स्थितीत ब्रह्मदेव जरी या ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ जीव आहेत, तरी श्रीकृष्णांच्या उपस्थितीत त्यांचे महत्व ते काय असणार? ब्रह्मदेवांनी स्वतःची तुलना मातेच्या गर्भातील लहान शिशू बरोबर केली. असे गर्भस्थ शिशु गर्भात हातापायांची हालचाल करते तेव्हा त्यांच्या हातापायांचा स्पर्श मातेच्या शरीराला होत असतो, तर त्यात माता त्या मुलाचा अपराध समजते काय? अर्थातच नाही. त्याप्रमाणेच ब्रह्मदेव महान व्यक्तित्व असेलही तरी केवळ ब्रह्मदेवच नव्हे तर अवघे अस्तित्वच पूर्ण पुरुषोत्तमांच्या गर्भात अस्तित्वात आहे. भगवंतांची शक्ती सर्वत्र व्याप्त असून ती कार्यरत नाही असे स्थानच या सृष्टीत अस्तित्वात नाही. अखिल सृजन भगवंतांच्या शक्त अंतर्गत अस्तित्वात आहे. आणि म्हणून ब्रह्मांडातील ब्रह्मदेव आणि इतर असंख्य ब्रह्मांडातील असंख्य ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्त अंतर्गत अस्तित्वात आहेत. त्यामुळे भगवंतांना माता समजण्यात येते आणि मातेच्या गर्भात अस्तित्वात असलेले सर्व काही गर्भस्थ बालकाप्रमाणे समजण्यात येते. आणि एक बालक जरी मातेच्या शरीराला पायाने लाथ मारून अपराध करीत असले तरी माता त्या बालकाचा अपराध मानित नाही. ब्रह्मदेव पुढे म्हणाले की भूलोक भू भूलोक भूवरलोक स्वरलोक अशा त्रिभुवनांचा प्रलय झाल्यानंतर भगवान नारायणांच्या नाभीतून अंकुरित झालेल्या कमळातून त्यांचा जन्म झाला होता. हे विश्व स्वर्ग मर्त्य आणि पाताळ अशा 3 भागात विभागलेले आहे. हे तिन्ही लोक प्रलयाच्या वेळी प्रलय जलात बुडून जातात तेव्हा गर्भोदकात पहुडलेले श्रीकृष्णांचे अंश नारायण यांच्या नाभीतून एक कमल नाल अंकुरित होऊन एक कमळ उत्पन्न होते आणि त्या कमळापासून ब्रह्मदेवांचा जन्म होतो. यावरून स्वाभाविकच नारायण हे ब्रह्मदेवांची माता आहेत असा निर्णय होतो. भगवंत विश्व प्रलयानंतर अखिल प्राणी मात्रांचे विश्रांती स्थान आहेत म्हणून त्यांना नारायण म्हटले जाते. नार म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा एकूण समूह आणि आयन म्हणजे आश्रयस्थान. गर्भोदकशाही विष्णू पाण्यात पहुडलेले असतात म्हणून देखील त्यांना नारायण असे म्हटले जाते. त्याबरोबरच ते गीतेत सांगितल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयातही उपस्थित आहेत. त्या अर्थाने देखील ते नारायण आहेत कारण आयन याचा दुसरा अर्थ ज्ञानाचे स्रोत असाही होतो. भगवद्गीतेत असेही म्हटले आहे की प्राणी मात्रांना होणारी स्मृती केवळ हृदयस्थ परमात्म्याकडूनच येत असते. जीवाने मृत्यूनंतर देह बदलल्याबरोबर त्याचे मागील जन्माचे स्मरण तात्काळ नष्ट होत असते, परंतु नारायणांमुळे अर्थात हृदयातील परमात्म्यामुळे त्याला त्याच्या गतिच्छानुसार कार्य करण्याचे मार्गदर्शन प्राप्त होत असते. श्रीकृष्ण हे मूळ नारायण आहेत, ते नारायणांचे उगम आहेत आणि नारायण रूप हे बहिरंगा शक्तीचे मायेचे प्रदर्शन नसून ते आध्यात्मिक शक्तीचे विस्तारित रूप आहे हे ब्रह्मदेवांना दाखवून द्यावयाची इच्छा होती. बहिरंगा माया शक्तीचे कार्य या विश्वसृष्टीच्या निर्मितीच्या प्रारंभापासून चालू होते, परंतु नारायणांची आध्यात्मिक शक्ती विश्वसृजनापूर्वीच कार्यरत असते. अर्थात नारायणांपासून कारणोदकशाही विष्णू, कारणोदकशाही विष्णूंपासून गर्भोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णूंपासून क्षीरोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णूंपासून सर्वांच्या हृदयातील परमात्म्यापर्यंतची सर्वच रूपे ही वस्तुत श्रीकृष्णांचीच विस्तार रूपे आहेत. ते आपल्या आध्यात्मिक शक्तीनेच अशी रूपे प्रकट करतात. ही रूपे भौतिक शक्तीने निर्मित असल्याने ती शाश्वत आहेत. निर्मित नसल्याने थांबू का? नाही नाही, निर्मित नसल्याने ती शाश्वत आहेत. भौतिक शक्तीने घटित झालेली कोणतीही गोष्ट शाश्वतपणे टिकणारी नसते, परंतु आध्यात्मिक शक्तीने निर्मित प्रत्येक गोष्ट शाश्वत स्वरूपाची असते. भगवान श्रीकृष्ण मूळ नारायण आहेत.
या आपल्या म्हणण्याची ब्रह्मदेवांनी पुनः पुष्टी केली. ते म्हणाले, भगवंतांचे प्रचंड विश्वरूप हे गर्भोदक नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाण्यावर स्थित आहे. हे प्रचंड विश्वरूप तुमच्या शक्तीचे दुसरे एक प्राकट्य आहे. हे रूप गर्भोदकावर स्थित असल्याने ते देखील नारायणच आहे आणि आम्ही सर्वजण या नारायण रूपाच्या गर्भा अंतर्गत आहोत. मी तुमची वेगवेगळी नारायण रूपे सगळीकडे पाहत आहे. मी तुम्हाला पाण्यावर पाहतो, मी तुम्हाला माझ्या हृदयात अनुभवितो आणि आता मी तुम्हाला माझ्या समोर देखील पाहतो. तुम्ही मूळ नारायण आहात. हे भगवान, या अवतारात तुम्ही मायेचे परम नियंत्रक आहात हे तुम्ही दाखवून दिले आहे. तुम्ही या विश्वसृष्टीत आहात आणि त्याच वेळी अखिल विश्वसृष्टी तुमच्या आत आहे. आणि ही वस्तुस्थिती, जेव्हा यशोदा मातेपुढे तुम्ही आपले मुख उघडून त्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडविले तेव्हा स्पष्ट झाली आहे. तुम्ही अशी कार्य कोणत्याही प्रकारच्या बाहेरील मदतीशिवाय आपल्या योग मायेच्या अचिंत शक्तीने संपन्न करीत असता. प्रिय भगवान श्रीकृष्ण, आम्हाला समोर दिसणारी संपूर्ण विश्वसृष्टी आपल्या शरीरातच विद्यमान आहे. तरी देखील मी तुमचे बाहेर दर्शन करीत आहे आणि मलाही तुम्ही बाहेर पाहत आहात. आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाशिवाय अशी गोष्टी घडणे कसे शक्य आहे? येथे भगवान ब्रह्मदेवांनी या गोष्टीवर जोर दिला आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचा स्वीकार केल्याशिवाय कोणीही कोणत्याही गोष्टीचे यथारूपात वर्णन करू शकत नाही. ते म्हणाले, प्रिय भगवान, इतर सर्व गोष्टी बाजूलाच राहू द्या, परंतु मी घेतलेला आजचाच अनुभव पाहता या सर्व गोष्टी तुमच्या अचिंत्य शक्तीनेच घटित झालेल्या नाहीत का? प्रथमतः मला तुमच्या एकट्याचेच दर्शन झाले. तदनंतर तुम्ही स्वतःचा गोप बालक, गोवत्स आणि वृंदावनाचे संपूर्ण अस्तित्व अशा रूपांनी विस्तार केला. नंतर मी तुम्हाला तसेच गोप बालकांना आणि गोवत्सांना चतुर्भुज विष्णूंच्या रूपात पाहिले आणि त्यावेळी सर्व तत्वे आणि माझ्यासहित सर्व देवी देवता तुमचे पूजन करीत असल्याचे मला दिसले. नंतर ते सर्वच अदृश्य झाले आणि पहिल्याप्रमाणे तुम्ही एकटेच राहिलात. याचा अर्थ असा होत नाही काय की तुम्ही परम भगवान नारायण आहात, अखिल गोष्टींचे उगम आहात. सर्व गोष्टी तुमच्यापासूनच उत्पन्न होतात आणि पुन्हा तुमच्यातच विलीन होतात आणि तुम्ही पहिल्याप्रमाणेच त्यापासून स्वतंत्र राहता. तुमच्या अचिंत्य शक्तीचे अज्ञान असणारी व्यक्ती हे कधी जाणू शकत नाही की तुम्ही स्वतःचा सृष्टीचे रचनाकार ब्रह्मदेव, पालन करते विष्णू आणि संहार करते शिव यांच्या रूपात विस्तार करता. ज्यांना वस्तू जशा आहेत तशा पाहण्याची दृष्टी नाही, हे लोक विचार करतात की मी ब्रह्मदेव करता आहेत, विष्णू पालन करते आहेत आणि भगवान शिव संहार करते आहेत. वस्तुत तुम्हीच उत्पत्ती करते, पालन करते आणि संहार करते असे सर्वच आहात. त्याप्रमाणेच तुम्ही स्वतःचा अनेक अवतारांच्या रूपाने विस्तार करता. देवी देवतांमध्ये तुम्ही वामनदेव म्हणून प्रकट होता, श्रेष्ठ ऋषींमध्ये तुम्ही परशुराम रूपाने अवतरित होता, मनुष्यांमध्ये तुम्ही स्वतः आहात, तसे भगवान श्रीकृष्ण किंवा प्रभू रामचंद्र म्हणून अवतरित होता. प्राण्यांमध्ये तुम्ही वराह रूपाने अवतार घेता आणि जलचरांमध्ये मत्स्यावतार घेऊन अवतरित होता. असे असूनही तुम्हाला आविर्भाव अथवा तिरोभाव नाही. तुम्ही शाश्वत आहात. तुमचे अवतरण आणि अंतर्धान तुमच्या अचिंत्य शक्तीने शक्य होते आणि त्याचा हेतू असतो श्रद्धावानांना संरक्षण देणे आणि नास्तिक असुरांचा संहार करणे. हे प्रभो, हे सर्व व्यापक पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, हे परमात्मा, हे योगेश्वर, या त्रैलोक्यात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या तुमच्या दिव्य लीलांची थोरवी कोणालाही समजू शकत नाही. तुम्ही आपल्या योग मायेचा आणि अवतारांचा कसा विस्तार केला आहे आणि तुम्ही आपल्या दिव्य शक्तीने कसे कार्य करता याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. प्रिय प्रभो, ही अखिल सृष्टी एखाद्या स्वप्नासारखी आहे आणि तिचे तात्पुरते अस्तित्व केवळ मनाला क्षुब्ध करणारे आहे. याचा परिणाम म्हणजे आम्ही या अस्तित्वात चिंतेने पूर्णपणे ग्रस्त झालो आहोत. या भौतिक जगात राहणे म्हणजे केवळ संकटे आणि दुःखच दुःख आहे. आणि तरी देखील भौतिक जगाचे हे तात्पुरते अस्तित्व फारच सुखावह आणि प्रिय भासत असते. अर्थात असे वाटण्याचे कारण म्हणजे ते आपल्या सच्चिदानंदपूर्ण शरीराच्या संबंधाने प्रकट होत असते. म्हणूनच माझा निर्णय असा आहे की तुम्ही परम आत्मा आहात, परम सत्य आहात,
आणि आदिपुरुष आहात. तुम्ही जरी आपल्या अचिंत्य दिव्य शक्तींनी स्वतःचा अनेक विष्णू रूपात प्राणी मात्रात तसेच इतर शक्तींमध्ये विस्तार केला आहे, तरी तुम्ही एकमेव द्वितीय असेच आहात. तुम्ही परमात्मा आहात. असंख्य जीव हे मूळ अग्नींची स्फुल्लिंगे असल्याप्रमाणे आपले अंश आहेत. परमात्म्याची निर्विशेष संकल्पना ही चुकीची आहे, कारण आपण आदिपुरुष असल्याचे मी प्रत्यक्ष पाहत आहे. अल्पज्ञानी लोक, तुम्ही नंद महाराजांचे पुत्र आहात म्हणून मूळ पुरुषोत्तम नाहीत आणि तुम्ही एक मानवाप्रमाणेच जन्माला आले आहात असे खुशाल म्हणत त्यांचे ते अज्ञान आहे. तुम्ही वास्तविक आदिपुरुष आहात हा माझा निर्णय आहे. तुम्ही नंदांचे पुत्र तर आहातच, परंतु आदिपुरुषही आहात आणि यात कोणताही संशय नाही. तुम्ही परमसत्य आहात. तुम्ही या भौतिक अंधकाराचे नव्हेत, तुम्ही मूळ ब्रह्मज्योतीचे उगम आहात. तसेच सूर्य, चंद्र, तारे अशा सर्वांच्या प्रकाशाचे उगम आहात. तुमचे दिव्य तेज हीच ब्रह्मज्योती होय. तुमची शरीरकांती म्हणजे ब्रह्मज्योती असल्याचे ब्रह्मसंहितेत म्हटले आहे. तुमचे अनेक विष्णू अवतार आणि विविध प्रकारचे अनेकानेक अवतार आहेत, परंतु असे सर्व अवतार एकाच स्तरावरील नाहीत. तुम्ही एका आदिदीपाप्रमाणे आहात आणि इतर अवतार त्या दीपापासून प्रज्वलित झालेल्या इतर दीपांप्रमाणे आहेत. आणि हे दीप मूळ दीपाप्रमाणेच शक्तिमान असले तरी मूळ दीप हाच त्यांना प्रकाश देणारा आहे. तुम्ही या भौतिक सृष्टीतील नाहीत, म्हणून या विश्वसृष्टीचा ऱ्हास झाल्यावरही तुमचे अस्तित्व तुम्ही आहात तसेच राहील. तुम्ही आदिपुरुष आहात आणि म्हणूनच गोपाल तापनी उपनिषदात तुमचे तसे वर्णन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मसंहितेतही म्हटले आहे की गोविंद मादिपुरुषम, गोविंद हे आदिपुरुष आणि सर्व कारणांचे कारण आहेत. भगवद्गीतेतही आपण ब्रह्मज्योतीचे आधार आहात असे प्रतिपादन करण्यात आले आहे. तुमचे शरीर एखाद्या सामान्य प्राकृत शरीरासारखे आहे असा कोणीही निर्णय काढण्याचा प्रयत्न करू नये. तुमचे शरीर अक्षर अर्थात अविनाशी आहे. भौतिक शरीर सदैव त्रितापांनी जर्जर झालेले असते, परंतु तुमचे शरीर सच्चिदानंद विग्रह असे आहे. तुम्हाला निरंजन असेही म्हटले जाते, कारण यशोदा मातेचे लहान बालक अथवा गोपिकांचे प्रेमी या रूपातील तुमच्या लीला कधीही भौतिक गुणांनी दूषित होत नाहीत. आणि तुम्ही स्वतःचा अनेक गोप बालकांत आणि गोवत्सात जरी विस्तार केला तरीही तुमच्या दिव्य सामर्थ्यात काही न्यूनता आली नाही. तुम्ही सदैव परिपूर्ण आहात. वेदशास्त्रात वर्णन आले आहे, पूर्णातून पूर्ण बाजूला काढले, परमसत्यातून परमसत्य तरी परमसत्यच अवशेष राहते. जरी पूर्णातून म्हणजे परमसत्यातून अनेक विस्तार रूपे प्रकाशित होतात, तरीही परमसत्य एकमेवा द्वितीयच आहेत राहते. तुमच्या अखिल लीला दिव्य स्वरूपाच्या असल्यामुळे त्या प्राकृतिक त्रिगुणांनी दूषित होण्याचा प्रश्नच नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला यशोदा आणि नंद महाराज या आपल्या माता पित्यांसमोर एक पाल्य म्हणून प्रस्तुत करता, तेव्हा तुमच्या सामर्थ्यात काहीही न्यूनता येत नाही. ते तुमचे भक्ताविषयीच्या स्नेहभावाचे प्रदर्शन आहे. तुमची समानता करणारे दुसरे कोणतेही अस्तित्व नाही. अल्पज्ञानी लोक तुमचा आविर्भाव आणि लीला या भौतिक उपाधी असल्याचा निर्णय काढतात. तुम्ही ज्ञान व अज्ञानाच्या पलीकडे असल्याचे गोपाल तापनी उपनिषदात प्रतिपादन करण्यात आले आहे. तुम्ही मूळ अमृत आहात, शाश्वततेचे अविनाशी अमृत आहात. वेदांत पुष्टी करण्यात आली आहे. अमृतम शाश्वतम ब्रह्म, ब्रह्म शाश्वत आहे, अखिलाचे मूळ आहे आणि आदि अंतरहित आहे. उपनिषदात असे प्रतिपादन करण्यात आले आहे की परम ब्रह्म सूर्याप्रमाणे तेजस्वी असून अखिल गोष्टींचे मूळ आहे आणि जो कोणी आदिपुरुषाला जाणून घेतो तो भौतिक बद्ध जीवनातून मुक्ती प्राप्त करतो. जो केवळ भक्तिमय सेवेने तुमच्याशी युक्त असतो तोच तुमची वास्तविक स्थिती, तुमचा जन्म, अवतरण, अंतर्धान आणि चरित्र यांना योग्य रीतीने समजू शकतो. भगवद्गीतेत याची पुष्टी करण्यात आली आहे. गीतेत सांगितले आहे की केवळ तुमची दिव्य स्थिती, अवतरण आणि अंतर्धान यांना जाणून मनुष्य वर्तमान देह सोडताच त्वरित दिव्य राज्यात गमन करतो. म्हणून अज्ञानमय भवसागराला पार करण्यासाठी बुद्धिमान व्यक्ती तुमच्या चरणकमळांचा आश्रय घेतो आणि तो सुलभतेने दिव्य जगात प्रवेश मिळतो. आपण परमात्मा आहात
याची जाणीव नसणारे असे अनेक तथाकथित ध्यानयोगी पहावयास मिळतात. गीतेत म्हटले आहे की सर्वांच्या हृदयात उपस्थित असणारे आपण परमात्मा आहात, म्हणून तुमच्याशिवाय इतरत्र कशावर ध्यान करण्याची काही आवश्यकता नाही. जो तुमच्या मूळ कृष्ण रूपावर ध्यान करण्यात मग्न आहे, तो या अज्ञानमय भवसागराला सुलभतेने पार करून जातो. परंतु तथाकथित ध्यानधारणा करणारे तुम्ही या भौतिक जगात परमात्म्याच्या रूपाने उपस्थित असूनही तुम्हाला जाणीत नाहीत, परंतु तुमच्या प्रेमी भक्तांच्या संगतीत राहून तुम्ही श्रीकृष्ण मूळ परमात्मा आहात याचे ज्ञान झाल्यावर मनुष्याला भवसागर पार करणे शक्य होते. उदाहरणार्थ, जेव्हा मनुष्याला दोर पाहून तो सर्प असल्याचा भास होतो तेव्हा तो भयभीत होतो, परंतु हा सर्प नसून दोर आहे असे त्याला समजताच तो भयमुक्त होतो. जो कोणी भगवद्गीतेतील तुमच्या व्यक्तिगत संदेशातून, श्रीमद भागवतातील तुमच्या शुद्ध भक्तांच्या शिकवणीतून, तसेच इतर वैदिक साहित्यातून तुम्हाला जाणून घेतो, तसेच तुम्ही सर्व ज्ञानाचे अत्यंतिक ध्येय असल्याची अनुभूती करतो, त्याला या भौतिक अस्तित्वाचे इतपर भय बाळगण्याचे कारण राहत नाही. समोरील वस्तू ही सर्प नसून दोर आहे असे जाणणाऱ्याला त्याचे भय राहत नाही. त्याप्रमाणे तुमच्या सेवा भक्तीत अगोदरच संलग्न असलेल्या व्यक्तीबाबत तथाकथित मुक्ती आणि बंधनाला काही अर्थ नसतो. एका भक्ताला हे भौतिक जग तुमच्या मालकीचे आहे हे समजते आणि म्हणून तो सर्व गोष्टी तुमच्या दिव्य प्रेममय सेवेत वापरतो. याप्रमाणे भक्ताला कोणतेही बंधन नाही. सूर्यावरच निवास करणाऱ्याच्या बाबतीत सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा अर्थात दिवस आणि रात्रीचा प्रश्नच नसतो. असंही म्हटले आहे की तुम्ही श्रीकृष्ण सूर्याप्रमाणे आहात आणि माया ही अंधकाराप्रमाणे आहे. सूर्याच्या उपस्थितीत अंधकाराचा प्रश्नच नसतो. म्हणून तुमच्या प्रेममय सेवा भक्तीत संलग्न राहून सदैव तुमच्या उपस्थितीत असणाऱ्यांसाठी मुक्ती आणि बंधनाचा प्रश्नच नसतो. ते मुक्तच आहेत. दुसरीकडे तुमच्या चरणकमळांचा आश्रय घेतल्याविनाच जे स्वतःला मिथ्यत्वानेच मुक्त मानतात ते अधःपतित होतात, कारण अशा लोकांची बुद्धी शुद्ध नसते. म्हणून जर कोणी असा विचार करतो की परमात्मा म्हणजे तुमच्याहून काही निराळा आहे आणि म्हणून परमात्म्याचा अथवा परमब्रह्माचा वनातून किंवा हिमालयाच्या गुहांमधून शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची दशा शोचनीय असते. तुम्ही भगवद्गीतेतून अशी शिकवण देता की मनुष्याने सर्व प्रकारच्या साक्षात्काराच्या प्रक्रियांचा किंवा धर्मांचा परित्याग करावा आणि केवळ आपल्यालाच शरण यावे आणि यातच सार्थक आहे. तुम्ही सर्व हरे कृष्ण माताजी, आपण इथेच थांबूया. हा ठीक. हा, आपण पुढचं उद्या वाचूया. हरे कृष्ण. तर आपण पाहिलं की ब्रह्मदेव कशी स्तुती करतात. प्रत्येक गोष्टीचं उगमस्थान भगवंत स्वतःच आहेत. एकच ब्रह्मांडाविषयी आपण पाहतो, या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव आहे. आपण एक या ब्रह्मदेवांना मानतो, पण जसा एखाद्या फटीतून जसे कवळसेमधून कवळसा येत असतो थोडासा प्रकाश, तसं भगवंताच्या शरीरामधून येणाऱ्या प्रकाशातून असे हजारो अनेक ब्रह्मांड येतात. आणि या हजारो अनेक ब्रह्मांडाचे हजारो अनेक ब्रह्मदेव सुद्धा असतात. तर अशा प्रकारे आपण भगवद्गीतेमध्ये याची सुद्धा शिकवण घेतली होती. भगवंतांनी स्वतः सांगितलं होतं की जे सगळे देवी देवता आहेत, उपदेव आहेत, ज्यांना श्रीला प्रभुपादांनी डेमिगॉड्स असा ज्यांचा उल्लेख केला आहे, ते सुद्धा भगवंतांपासूनच निर्माण झालेले आहेत. आणि जो कोणी व्यक्ती भगवंतांना परमपुरुषोत्तम भगवंतांना जाणत नाही आणि तो इतर उपदेवी देवी देवी देवता यांचा यांचं पूजन करतो, त्यांना मानतो, तो शेवटी भगवंतांचीच पूजा करतो. का? तर ते सगळे भगवंतांचेच रूप आहेत. ते सगळे भगवंतांपासूनच निर्माण झाले आहेत. आणि या दुःखाच्या महासागरातून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला फक्त भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेतल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाहीये. आणि तो एकमेव मार्ग आहे या दुःखालयामधून जाण्यासाठी. आणि भगवंतांसाठी केलेली कोणती छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा कधीच वाया जात नाही. भगवंत ती लक्षात ठेवतात आणि नेहमीच आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ ते सदैव तत्पर असतात आणि त्याला आपल्या निवासस्थानी घेऊन जातात. त्याच्यासाठी आपण 18 दिवसाच्या अध्ययनामध्ये
उंदीर आणि चेरीची कथा पाहिली किंवा खारुदाची कथा सुद्धा पाहिली होती, आणि आज सुद्धा भगवंत ब्रह्मदेवांना त्यांचे शिष्य समजून माफ करतील अशी आशा आशेने ब्रह्मदेव भगवंतांची स्तुती करतात आणि त्यांच्याकडे माफी मागतात की एक गुराखी समजून भगवंतांची परीक्षा पाहण्याचा त्यांनी जो अपराध केलाय त्यासाठी भगवंतांनी ब्रह्मदेवांना माफ करावं, त्यासाठी ते अशी स्तुती करतात. आणि भगवंतांच्या जवळ जाण्याचे मार्ग, जसे भगवंतांनी आपल्याला राजगुह्य योग ज्याच्यामध्ये अतिशय म्हणजे भगवंतांचे सिक्रेट्स त्यांनी सांगितले, कोणत्या गोष्टी करून आपण भगवंतांच्या कोणत्या गोष्टी केल्याने किंवा भगवंतांची सेवा कोणत्या प्रकारे केल्याने आपण त्यांच्या जवळ जाऊ शकतो याचे सिक्रेट्स आपल्याला भगवंतांनी सांगितले होते. तसेच ब्रह्मदेव सुद्धा ते भगवंतांची माफी मागतायत, पण तसं करताना ते आपली मदत सुद्धा करतायत, ते आपल्याला सांगतायत की कोणत्या गोष्टी करून आपण भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण इथे आज थांबूया आणि पुढचा उर्वरित अध्याय आपण उद्या वाचन करूया. मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते. वाचा कल्पतरुभ्य च कृपा सिंधु एव च पतितानाम पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.